की तू अशी दिसणार आहेस अशी दिसणार आहेस. सो माझं तसं झालं की येस मुझे हिरोईन बनना है. अशी भूमिका मी कधीच केली नाही आहे. डम आहे पण जराशी स्मार्ट पण आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. सातारचा सलमान हा चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे आणि त्यामधलीच एक अभिनेत्री माझ्यासोबत आहे जिचं नाव आहे शिवानी. कशी आहे शिवानी सगळ्यात आधी? खूप छान, तू कशी आहेस? मी एकदम छान आहे. आणि वाळवी हा चित्रपट आला त्याने वाळवीने जादू पसरवली आणि आता सातारचा सलमान येतो आहे. आधी सातारच्या सलमानबद्दल बोलूया, नंतर वाळवीवर परत येऊया. तर काय सांगशील सिनेमाबद्दल? सिनेमा खूपच धमाल आहे. वाळवीपेक्षा आणि मी साकारलेल्या इतर अनेक भूमिकेंपेक्षा ही माझी भूमिका खूपच वेगळी आहे. आता प्रेक्षक म्हणतील हे तर सगळेच ॲक्टर म्हणतातच वेगळी आहे, पण वेगळी का आहे हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर कळेलच. वेगळी ती ॲज अन ॲक्टर माझ्यासाठी जरा जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे अशी भूमिका मी कधीच केली नाही आहे. ही अत्यंत मटेरियलिस्टिक मुलगी आहे, जराशी डम आहे, पण डम आहे पण जराशी स्मार्ट पण आहे. स्मार्ट इन हर ओन वे. तिला असं वाटतं की ती खूप स्मार्ट आहे, पण समोरच्या माणसाला कळतं की ती किती स्मार्ट आहे. एकंदरीत सातारच्या सलमानच्या सिनेमाची प्रोसेस काय होती आणि तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली? त्यावेळेस तू काय करत होती? मला असं वाटतं की मी आणि क्षिती आम्ही एक सिरियल केली होती खूप आधी, जेव्हा मी 9वीत होते आणि ॲज अन चाईल्ड ॲक्टर्स काम करायचे, तेव्हा माझी आणि क्षितीची ओळख झाली होती. आणि दॅट म्हणजे त्याच्या थ्रू मी क्षिती आणि हेमंतला ओळखते आणि ते मला ओळखतात. सो मला एक मेसेज आला होता की प्लीज हेमंतला जाऊन भेटशील का? सो मी म्हटलं ऑफकोर्स भेटीन, का नाही भेटणार. आणि मी नुकतंच ठरवलं होतं की आता जरा सिरियलपासून जरासा ब्रेक घेऊया आणि आपण फिल्म ह्या अपॉर्च्युनिटीकडे आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे ह्याचा प्रयत्न करूया. सो असं ठरवल्या विदिन अ स्पॅन ऑफ 1.5-2 महिन्यातच मला हेमंतच्या टीममधून मेसेज आला होता आणि मी खूपच एक्सायटेड होते की ऑफकोर्स मला हेमंतबरोबर काम करायचंच होतं आणि माझा पहिला पिक्चर. आणि हेमंतने जसं नरेशन दिलं होतं की तू अशी दिसणार आहेस अशी दिसणार आहेस, सो माझं तसं झालं की येस मुझे हिरोईन बनना है. सो खूप छान आम्ही शूट पण केली होती. सो अर्थात खूपच मजा झाली. म्हणजे हेमंत आणि क्षितीसोबत काम करणं, जरी हेमंत डायरेक्टर असेल तरी मला माहिती आहे की क्षिती सेटवर सतत येत असणार आणि दोघांसोबत काम करणं म्हणजे एक वेगळी मेजवानी आहे. तर हेमंतसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण की तो खूप वेगळा विचार करतो प्रत्येक सीनच्या बाबतीत, त्याचा टेक वेगळा असतो. त्याच्यासोबत काम करताना किती मजा आली आणि काय नवीन तुला शिकायला मिळालं? हेमंत ढोमे असा, जेव्हा तो सेटवरती नसतो तेव्हा हेमंत ढोमे एक वेगळी व्यक्ती असते आणि हेमंत ढोमे जेव्हा सेटवर जातो तेव्हा हेमंत ढोमे एक वेगळीच व्यक्ती असते, जिला कोणालाही भेटावंसं परत नाही वाटणार. त्याला फक्त आणि फक्त असं फक्त काम करायचं असतं. तो शॉर्ट झाला आहे, कसा झाला आहे, बरा झाला आहे, नाही काहीच नाही सांगणार. हां, पटापटा जा, चेंज करा, निघा इथून, असं असतो. जरा असं मी त्याला पण म्हटलं की सेटवर तू जरा रूड साईडवरती असतोस, पण इतर वेळी तर म्हणजे तुझ्यासारखा मित्र नाही असं तो वागतो आणि तो वागवतोही आम्हाला. सो हा एक एक्सपिरियन्स आहे हेमंतबरोबर काम करण्याचा. आणि दुसरं म्हणजे ऑफकोर्स ॲज अ डिरेक्टर म्हणून ही इज ॲब्सोल्युटली फाईन. आणि एखाद्या माणसाला कसं कम्फर्टेबल करायचं सेटवरती आणि त्याला काय हवं आहे ते एक्झॅक्टली कसं काढून घ्यायचं त्या समोरच्याकडनं, हे तर त्याला अर्थातच येतं. सो मला जास्त काहीच एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत ह्या फिल्ममध्ये. अर्थातच घ्यावे लागले पण कॅरेक्टरायझेशन वाईज आणि सगळ्याच गोष्टी खूप कम्फर्टेबल झाल्या बिकॉज ऑफ हेमंत. आणि मग जर सगळे तुम्ही सगळ्या डिरेक्टरबरोबर एका पेजवरती आहात तर सगळं उत्तमच आहे.